थँक्यू व्हेरी मच प्रसाद. मंगेश तुला काही बोलायचं असेल याच्यावरती मला माहिती आहे, पण प्रसनजीत तेलंग यांचं एक पटकन, कारण आता हा आपण ही चर्चा आपण आता शेवटाच घेतोय, दीड तासापासून आपण सातत्यानं चर्चा करतोय आणि पॉलिटिकल त्याचं अनालिसिसही झालं आणि महाविकास आघाडीच्या चुका सुद्धा सांगून झाल्या आणि नंतर वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण विस्तारानं बोलत गेलो. प्रसनजीत सर, महायुती या इलेक्शन मध्ये जी उतरली ती उतरल्यानंतर महायुतीतले जे घटक पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि पवार गट, हे तीनही लोक लढत असताना आपण एकत्रपणे काम केले. म्हणजे भाजपा जिथे शिवसेनेच्या सीट्स आहेत बीजेपीच्या मंडळींनी तिथे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. जिथे पवार अजित पवार गटाची जी लोक आहेत त्याही ठिकाणी बीजेपीनं पूर्ण फोर्स आपली वापरलेली आहे. या उलट आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहेत, म्हणजे समजा काँग्रेसची जागा असेल तर तेवढे पूर्णच्या पूर्ण फोर्स ज्या पद्धतीनं त्यांनी लोकसभेमध्ये वापरली होती तर तशी या इलेक्शनमध्ये वापरले नाही हे स्पष्ट दिसते आहे आणि त्याचंच हे अपयश आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की बीजेपी संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या छोट्या छोट्या जातींवर जे सातत्यानं त्यांचं काम चाललेलं आहे ते काम अशा यशामध्ये परावर्तित होत असते. ते सरळ सरळ त्या छोट्या छोट्या जाती या बीजेपीकडे झुकलेल्या आपल्याला दिसून येतात. याच्या उलट काँग्रेस आणि इतर महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत तर या महाराष्ट्रातल्या ज्या मेजर जाती आहेत, मोठे जे समाज आहेत त्या समाजांवर काम करताना दिसतात. सगळ्या छोट्या जातींमध्ये यांचे नेतृत्व नाही, यांची तिथं पोच नाहीये आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच हे जे छोटे छोटे जे गट सोडलेले आहेत, छोटे छोटे जाती समूह जे सोडलेले आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार नाही, त्यांच्यामध्ये तुम्ही आपल्याबद्दलचा विश्वास जोपर्यंत निर्माण करणार नाही तोपर्यंत तुमच्या हातामध्ये यश येईल असं वाटत नाही. अगदी. मला सांगा, विदर्भामध्ये सोयाबीन, कापूस हे सगळे अत्यंत ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या रोषाचा भाजपला आणि महायुतीला पर्याय ना काही फटका बसलेला दिसतो. शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो रोष आहे केवळ शेतकऱ्यांच्या संदर्भातलाच नाही तर बेकारांच्याही संदर्भातल्या, इथल्या महाराष्ट्रातल्या अनेक शाळा बंद पडत आहेत, शासकीय शाळा बंद पडत आहेत, त्याच्याबद्दलची ही चर्चा कधीच होत नाही. विरोधक ती चर्चा करतात. बीजेपीची जी मंडळी आहेत किंवा बीजेपीचा जो मतदार आहे जो एका साईडनं उभा झालेला आहे तो या गोष्टींची कधी चर्चाच करत नाही. उलट त्यांच्या पुढे जे एक परसेप्शन उभं केलं जाते का फार बरं चाललेलं आहे आणि ते परसेप्शन खरं मानल्या जाते, ते खरं मानल्या जावं याच्यासाठी त्यांची सारीच्या सारी यंत्रणा ही पूर्णपणे मन लावून काम करते. उलट विरोधी पक्षांची जी यंत्रणा आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. तुम्ही जे म्हणालात की जे सोशल मीडिया आहे किंवा आपल्या मीडियामध्ये काम करणारे जे कर्मी आहेत त्यांच्यापर्यंत ही सगळं बीजेपी पोहोचवत असते आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत ते त्यांचा मेसेज जावा यासाठी अतिशय धडाडीनं ती लोक सतत काम करतात. म्हणजे ते इलेक्शनचा काळ असो किंवा नसो ते सतत धडाडीनं काम करत राहतात आणि त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या कामातलं जे सातत्य आहे त्या कामातलं सातत्य हे त्यांच्या यशाला कारणीभूत असते. उलट काँग्रेस असो किंवा शरद पवारांचा गट असो, आता इलेक्शन संपलंय, जे काही पराभव त्यांच्या वाट्याला आला जो काही आलेला आहे आता हे तोपर्यंत जागे होत नाही, हे तोपर्यंत जागे होत नाही जोपर्यंत कुठलं तरी इलेक्शन लागत नाही. उलट काय होणार आहे का ज्या ठिकाणी बीजेपीच्या सीट्स आता हरलेल्या आहेत, ज्या ठिकाणी बीजेपीच्या सीट आता हरलेल्या आहेत ते दुसऱ्या दिवसापासून तिथे कामाला लागतात का, इथे आपण का हरलो, तिथे आपलं कमकुवतपणा राहिला. तिथे मी मंगेशकडे जातो, मंगेश शिंदा पवार यांच्याकडे जातो की